सेवाग्राम जवळ असलेल्या भैसारे लेआउट वरुड येथे अनैतिक संशयावरून अरुण दमडूजी धूल वय 62 वर्ष यांचा लाकडी दांड्याने डोक्यावर मारून खून करण्यात आल्याने खळबळ निर्माण झाली असून सेवाग्राम पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. करंजी भोगे येथील रहिवासी अरुण दमडू थूल हा गोवा येथे व्यावसायिक असून प्रसिद्ध होता. त्याने विदर्भातही आपला व्यवसाय थाटला होता. भैसारे लेआउट बरुड येथे त्याने घर बांधून तो एकटाच राहत होता. त्याच्याकडे स्वयंपाकाकरिता एक महिला ठेवली होती. त्या महिलेच्या मुलांना अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने तिच्या मुलांनीच काल रात्री 9 ते 10 दरम्यान अरुणचे घर गाठले, बेडरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि त्याच्या डोक्यावर दांड्याने वार करून त्याला ठार केले. या प्रकरणी सेवाग्राम पोलीस स्टेशनमध्ये अजय सुनील शेंडे अनिकेत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या प्रकरणी आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती ठाणेदार ब्राह्मणे यांनी दिली आहे. दिनांक 6/7/2022 रोजी संध्याकाळी 11 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन येथे फोन आला की हावरे लेआउटमध्ये एका घरामध्ये एक इसम मृत अवस्थेत पडून आहे. त्यावरून आम्ही स्वतः आणि आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता तेथे अरुण थूल नावाचा इसम मृत अवस्थेत पडून आढळून आला आणि त्यावरून चौकशी केली असता पुढं असे समजले की तो गोवा येथे राहणारा होता आणि काही 2 महिने अगोदर तो वर्धा येथे राहण्याकरता आलेला होता. तर पुढे तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याच्या घरी एक कामाला एक स्त्री होती. त्या स्त्रीसोबत त्याचे अनैतिक संबंध आहे. याच्या संशयावरून त्या स्त्रीच्या मुलाने त्याला जीवानिशी ठार मारले. किती आरोपी असेल येतो? सदर गुन्ह्यामध्ये 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. आरोपींना अटक करण्यात आली? आरोपी फरार झालेले आहेत. लवकरच अटक करण्यात येईल. बॉसने मीटिंग बोलायला आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.